राजबद में साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मार्ग तामाने एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम राजकारणाला दिशा देणारा मंत्री उदय सामंत मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चिपळूण तालुक्यातील मार्ग तामाने एज्युकेशन सोसायटीने आयोजित केलेला उत्सव स्वातंत्र्याचा गौरव स्वातंत्र्यवीरांचा हा वेगळा उपक्रम भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचे स्मरण करून देणारा असून तो सध्याच्या राज्यातील राजकारणाला दिशा देणारा असल्याचे गौरुद्गार उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काढले भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चिपळूण तालुक्यातील मार्ग तांहाणे एज्युकेशन सोसायटीने सन दोन हजार एकवीस बावीस हे वर्ष संस्थेचे अध्यक्ष मधुकर चव्हाण यांच्या प्रेरणेने साजरे करीत आहेत यानिमित्त उत्सव स्वातंत्र्याचा गौरव स्वातंत्र्यवीरांचा या, स्वातंत्र या उपक्रमाअंतर्गत राबवण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी अठरा एप्रिल रोजी मार्ग तांहाणे एज्युकेशन सोसायटीच्या स्वर्गीय रुक्मिणीबाई गणपत चव्हाण सभागृहात संपन्न झाला या पारितोषिक वितरण समारंभासाठी उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आमदार शेखर निकम आमदार भास्कर जाधव माजी आमदार डॉक्टर विनय नातू जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत प्रांत अधिकारी प्रवीण पवार चिपळूणचे तहसीलदार जयराज सूर्यवंशी मार्गतामानी शिक्षण संस्थेचे चेअरमन मधुकर चव्हाण नातू कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक राजश्री कदम प्रशालेचे मुख्याध्यापक भाऊ लंकेश्री संस्थेचे सर्व पदाधिकारी संचालक शिक्षक ग्रामस्थ आदी उपस्थित होते यावेळी प्रमुख मान्यवर उदय सामंत यांचा सन्मान मधुकर चव्हाण आमदार भास्कर जाधव यांचा सन्मान संस्था उपाध्यक्ष जयसिंग मोरे आमदार शेखर निकम यांचा सन्मान संस्थेचे सचिव मोहन चव्हाण माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांचा सन्मान संचालक शशिकांत चव्हाण माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांचा सन्मान कृष्णाजी चव्हाण प्रांत अधिकारी पवार यांचा सन्मान चंद्रसेन चव्हाण तहसीलदार सूर्यवंशी यांचा सन्मान यशवंत चव्हाण यांनी केला सुरुवातीला अध्यक्षीय भाषणा संस्थेचे चेअरमन मधु चव्हाण यांनी या उपक्रमाचा व कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून उपस्थित मान्यवरांचे आभार मानले यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं सूत्रसंचालन वैशाली खरात यांनी केले तर आभार दळी मॅडम यांनी मानले महानकर न्युपसाठी गुहागरहून विनोद चव्हाण